इचलकरांची नगर परिषदेच्या सन दोन हजार वीस एकवीसच्या दुरुस्ती आणि सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षासाठीच्या चारशे वीस कोटी रुपये खर्चाच्या वार्षिक अंदाजपत्रकाला जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी विविध अटी आणि शर्ती घालून मंजुरी दिली आहे अंदाजपत्रकाला मंजुरी मिळाल्यामुळं शहरातील रखडलेली विविध विकासकामं मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे इचलकरंजी नगरपालिकेचं चारशे वीस कोटी रुपये खर्चाचं अंदाजपत्रक अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आलं होतं त्यामध्ये असलेल्या सर्व प्रकारच्या त्रुटी दूर करण्याच्या सूचना नगरपरिषद प्रशासनाला देण्यात आल्या होत्या त्यानुसार सर्व त्रुटी दूर करून पुन्हा अंदाजपत्रक जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आलं होतं परंतु मे महिना संपत आला तरी अंदाजपत्रक मंजूर न झाल्यानं शहरातील अनेक विकासकामं थांबली होती अखेर जिल्हाधिकारी रेखावार यांनी सुमारे चारशे कोटी रुपये खर्चाच्या वार्षिक अंदाजपत्रकाला प्रशासकीय मंजुरी दिली अंदाजपत्रकाला मंजुरी देताना जिल्हाधिकाऱ्यांनी घातलेल्या अटी शर्तींमध्ये पाणीपट्टीत वाढ करावी थकीत कराची शंभर टक्के वसुली करावी नागरी उपजीविका अभियानावरील अनुदानाचा शंभर टक्के विनियोग व्हावा वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट पूर्ण करावं मक्तेदारांची जुनी देणे अदा केल्यानंतरच शिल्लक तरतुदीमधून निविदा काढाव्यात पर्यावरणविषयक बाबींवर एकूण भांडवली खर्चाच्या पंचवीस टक्के रक्कम खर्च करावी आदी बाबींचा समावेश आहे मंजूर अंदाजपत्रकामध्ये आर्थिक दुर्बल घटक दिव्यांग तसंच महिला आणि बालकल्याणासाठी प्रत्येकी एक्केचाळीस लाख क्रीडा क्षेत्रासाठी अठ्ठेचाळीस लाख कर्जफेडीसाठी एकोणतीस लाख अनामत परतफेडीसाठी नऊ कोटी पर्यावरण संरक्षणासाठी बावन्न कोटी वृक्ष संवर्धनासाठी वीस लाख निवडणूक खर्चासाठी अडीच कोटी रस्ते विकास कामासाठी तीन कोटी छत्तीस लाख या महत्वपूर्ण तरतुदींचा समावेश आहे